गणनायक विघ्नहर्ता तो विघ्न विनाशक तूच भरलासी त्रिभुवणी अन उरसी तूच ठाई ठाई जन्मचे ऐसे हजारो भावे ठेविन्या मस्तक तुझे पायी ठेविन्या मस्तक तुझे पायी। नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल। बाप्पा विशेष पॉडकास्टमध्ये मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत चेंबूरमध्ये, अर्थात चेंबूरचा महाराजा या बाप्पाच्या दर्शनाकरिता। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता बाप्पाची अतिशय मनमोहक अशी ही मूर्ती आहे आणि अशी भव्य अशी या मूर्तीचं स्वरूप आपल्याला ह्या गणरायाचं बघायला मिळतंय। चेंबूरमधील अनेक रहिवासी असतील, अनेक नागरिक असतील, ते या ठिकाणी सध्या गर्दी करताना दिसत आहेत। बाप्पाच्या दर्शनाकरिता रांग इथे भक्तांची लागलेली दिसते। त्याचबरोबर या बाप्पाचं जर विशेष जर सांगायचं गेलं तर आपल्या ह्या चेंबूरच्या महाराजाला 70 वर्षांहून अधिक वर्ष झालेली आहेत आणि त्याचबरोबर बाप्पाची मूर्ती म्हणजे अर्थात सोनं चांदी अशा प्रकारे ह्या विविध गोष्टींनी ही मढलेली अशी ही मूर्ती आहे। वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाचा असणारा मुखवटा, म्हणजे जो बाप्पाला फेटा या मूर्तीचं हे वैशिष्ट्य ठरतं आहे। त्याचबरोबर बाप्पाचा असणारा आकार, बाप्पाचा असणारा रंग, ह्या सगळ्याच गोष्टी अगदी मन वेधून घेणाऱ्या आहेत। चला तर मग याच बाप्पाविषयी इथल्या प्रेक्षकांचं, इथल्या सर्व कमिटी सदस्यांचं काय मत आहे, कशा प्रकारे हा गणेशोत्सव इथे साजरा केला जातो आहे, ह्या सगळ्यांची आपण त्यांच्याकडूनच विचारणा करूयात। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या विशेष पॉडकास्टमध्ये, अर्थात बाप्पा विशेष पॉडकास्टमध्ये मी आज तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आपण आलेलो आहोत चेंबूरचा महाराजा या गणपती बाप्पाच्या दर्शनाकरता आणि आज सर आपल्यासोबत आहेत। सर आज आप भी यहाँ पर दर्शन लेने के लिए आए हो, क्या बताओगे? और बहुत सारी भीड़ भी है, चेंबूर के जो रहिवासी है वो यहाँ पर दर्शन के लिए आ रहे हैं, तो आज आपने भी दर्शन लिया है, क्या बताना चाहोगे? ये जो चेंबूर का राजा है वो सिर्फ चेंबूर का राजा नहीं है, पूरा बॉम्बे का राजा है। क्यों? कि आज लास्ट 70 साल से 70 ईयर्स से ये राजा की मूर्ति यही है और हमेशा इसमें कोई डिफरेंस नहीं है। दैट इज़ वेरी इम्पोर्टेंट। सेकंड थिंग, यहाँ के जो सब भक्त आते हैं उनका मन इसमें इतना लग जाता है कि आज आप यहाँ पे आके कुछ भी मांगोगे तो आपकी इच्छा पूरी होगी।
उसकी महत्वता है। यस सर, इसके साथ मुझे ये पूछना है कि कोविड का फेस हम सब ने फेस किया है, कोविड का जो टाइम था, और वो टाइम पे कोई लोग बाहर जाते नहीं थे, फेस्टिवल इतने ज़ोर से, इतने अच्छे से, लाउडली होते नहीं थे, लेकिन अभी हम लोग देख रहे हैं कि फेस्टिवल भी सभी अच्छी तरह से हो रहे हैं। जैसे कि अभी हमारे ये महाराजा के दर्शन के लिए बहुत से लोग भीड़ कर रहे हैं, तो इसके बारे में आपका क्या राय है, क्या बताओगे? नहीं, मैं आपको एक दूसरी बात बोलूँ, कोविड के टाइम में भी हमारे भक्त यहाँ पे आते थे, लेकिन सब कुछ कॉशन लेके आते थे, ऐसा नहीं था कि किसने बेदरकारी से कुछ काम किया, और इतना ही लोग का विश्वास था, आस्था था, उसके लिए सब कुछ ठीक हो रहा था। एंड हमको तो यहाँ पे जो भी आया था उसका कभी कोई ऐसा केस सुना नहीं कि जिसको कोई कोविड या कोई प्रॉब्लम हो गया हो। ये भगवान की, गणपति बापा की मेहरबानी और कृपा, नहीं तो क्या है। यस सर, इसके साथ साथ जो बाकी जो गणेश भक्त हैं, अभी 5 दिन के गणेश जी है उनका विसर्जन हो रहा है, 7 दिन के गणेश जी का विसर्जन होगा, लेकिन बाकी जो गणेश भक्त हैं, आप उन्हें क्या राय देना चाहोगे और किस तरह से आप शुभकामनाएं आपकी ओर से देना चाहोगे? हम तो शुभकामनाएं यही दे सकते हैं कि जो भी करो आप ध्यान रख के करो, उसमें सबकी भलाई होवे और आपकी भी भलाई होवे, उसमें गणपति और उसमें गणपति बापा आपकी सहायता करेगा ही, that is for sure. Thank you so much. Ganpati Bappa. Ganpati Bappa. Oriya. तर श्रोते हो, इथे अनेक गणेश भक्त या बाप्पाच्या सेवेकरिता जोडलेले असतात, असे सचिन मोरे सर आज आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही कधीपासून या बाप्पाच्या सेवेमध्ये आहात? मला आज 25 वर्ष झाले। काय बोलता, आणि त्याचबरोबर आपल्या बाप्पाला इतके वर्ष झालेले आहेत, इतक्या वर्ष या मंडळामध्ये मूर्तीची स्थापना होते, कसं काम चालतं किंवा इथे भाविकांची कशी गर्दी आहे सध्या? भाविकांची गर्दी तर भरपूर असते आणि काम तर एकदम व्यवस्थित पद्धतशीर कायदेशीर होतो, महत्त्वाचं तर कायदेशीर, पोलिसांना त्रास होत नाही, ट्रॉफिकला त्रास होत नाही, तेवढे रूल्स असतात आम्ही सगळे फॉलो करतो। सर, त्याचबरोबर आपल्या इथे एक वैशिष्ट्य आहे आपल्या मंडळाचं की इथे जेवणाची सुद्धा सोय। हां, तर आमच्या इकडे कसं आहे की 11 दिवस टोटल भंडारा असतो आणि 11 दिवस एक आरतीनंतर 8 वाजता सुरू होतो, तर ते 11 वाजतापर्यंत 12 वाजतापर्यंत लाखो भाविक भंडारा घेऊन जातात आणि भंडाराचा लाभ घेतात। तर त्याचबरोबर गणेश भक्तांना तुमच्याकडून आणि आपल्या या बाप्पाकडून, बाप्पा मंडळाकडून काय शुभेच्छा द्या? मी गणेश भक्तांना एवढंच सांगेन की कायदेशीर आणि कायद्याचं पालन करून व्यवस्थित लोकांना न त्रास देता, पोलीस प्रशासनाला न भांडता, व्यवस्थित चांगल्या चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि लोकांना चांगलं तर चांगलं मेसेज जावं की आम्ही सुख करता दुख हरता वाढता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी सलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव। सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी सलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव। मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति।